नमस्कार, मी किरण ठाकूर, ज्योतिष्य वास्तुतज्ञ, आपल्या सर्वांचं आपल्या या स्वामी रिअलायझेशन चॅनलवर स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये लक्ष्मी चालीसा याविषयी आपल्या सर्वांना सांगणार आहे. कारण भरपूर जण म्हणतात घरामध्ये आर्थिक परिस्थिती चांगली नाही आहे, घरामध्ये लक्ष्मी माता टिकत नाही, दरिद्रता आहे, पैशांची आवक होत नाही. मग अशा वेळेस काय करावं? सुख समृद्धी आणि आरोग्य वैभव्य देणारी लक्ष्मी माता आहे. मग आजच्या या व्हिडिओमध्ये लक्ष्मी माताची सेवा कशी करावी याविषयी पण सांगणार आहे. बघा, आपल्या जीवनामध्ये आपल्याला अन्न वस्त्र निवारा याची खरंच गरज असते आणि सगळं काही गोष्टी मिळतात पैशांमुळे. मग घरामध्ये सतत कटकट आहे, आपल्याकडे पैसा टिकत नाही, पगार झाल्याबरोबर जेवढा पैसा आहे तो खरसण्यामध्ये जातो, आधीच रस्ते लागलेले आहे. मग अशा वेळेस काय करावं? आपल्या घरच्या लक्ष्मीनी, जसं आपण आपल्या घरची लक्ष्मी असतो, आपले मिस्टर, आपले विष्णू, आपल्या घरी दर शुक्रवारी मंगळवारी लक्ष्मी चालीसेचा पाठ करायचा आहे. जसं हनुमान चालीसा कशी असतं तशाच प्रकारे लक्ष्मी माताची लक्ष्मी चालीसा असतं. इझिली गुगलवर मिळते किंवा तुम्ही मार्केटला गेले तर छोटंसं पुस्तकसुद्धा मिळतं. हिंदीमध्ये मिळेल आणि मराठीमध्ये तुम्हाला लक्ष्मी चालीसा मिळेल. मग तुम्हाला जर तुमच्या घरी श्रीयंत्र असेल, लक्ष्मी मातेची मूर्ती असेल, तर त्याला पंचामृतांनी अभिषेक करून त्यानंतर पाण्याने अभिषेक करून ते पाणी झाडाला टाकायचं आणि मंगळवार किंवा शुक्रवार दिवशी हा उपाय करायचा आहे. त्यानंतर गुलाब फ्लेवर म्हणजे रोज जो फ्लेवर असतो त्याची अगरबत्ती लावायची आणि दुधाचं काहीतरी बनलेला पदार्थ लक्ष्मीला प्रसाद म्हणून द्यायचा. हिलिंग पॉवर खूप पॉझिटिव्ह. तुम्ही हा उपाय सकाळी किंवा सायंकाळी पण करू शकता. तुमचं दुकान असेल, बिझनेस असेल, जॉब असेल, पैसा येत नाही, तुमचा ग्रोथ होत नाही आहे, तर हे कोणी पण करू शकतं. तुम्ही तुमच्या बिझनेस जिथे आहे तिथे पण हा उपाय करू शकता. तुम्हाला एक वेळा हनुमान चालीसा जशी वाचल्या जातं तशाच प्रकारे लक्ष्मी चालीसेचा पाठ करायचा आहे. हा पाठ करताना तुपाचा दिवा लावायचा, लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची की तुला सगळं काही माहीत आहे, तू सुख समृद्धी देणारी आहे, सागरातून निघालेली आहे आणि कमळ जे फूल असतं त्याच्यावर तू विराजमान आहे पद्मासनमध्ये. मग तू माझ्या घरामध्ये ये आणि माझ्या घरामधली दरिद्रता दूर कर. अशा प्रकारे नेहमी तुम्ही ही सेवा करा. आज मला गेले 7 वर्ष झाले मी ही सेवा करते. लक्ष्मी चालीसा पाठ तुम्ही सायंकाळी वाचू शकता किंवा सकाळी, अशा प्रकारे करा. उपास पकडण्याची काही गरज नाही आहे. तुम्ही ही सेवा नेहमी करा. तुम्हाला काही दिवसामध्ये तुमच्या घरामध्ये ग्रोथ होताना दिसते आणि आवक वाढताना सुद्धा दिसते.